नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर सबंध भारत वर्षात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली शिक्षण संस्था म्हणजे के के वाघ शिक्षण संस्था अगदी बालवाडीपासून ते विद्या पती म्हणजेच के जी टू पीएचडी या सर्व वर्गांचे शिक्षण एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा मानस असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब वाघ तथा भाऊ यांच्या दूरदृष्टीने खाजगी कृषी शिक्षणाची मुहूर्तमेढ सबंद महाराष्ट्रात रोवली गेली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून संस्थेने सन दोन हजार मध्ये कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय दोन हजार मध्ये कृषी महाविद्यालय दोन हजार मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय दोन हजार नऊ मध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय दोन हजार अकरामध्ये कृषी व्यवस्थापन महाविद्यालय व सन दोन हजार तेरामध्ये उद्यान विद्या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली महाविद्यालयीन शिक्षणासोबत कृषी पदवी इच्छुक विद्यार्थ्यांना शेती संबंधित अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी संस्थेने आधुनिक दर्जाची प्रक्षेत्र निर्माण केली आहेत विल्होळी बाभळेश्वर शिवणगाव मखमलाबाद आणि कसबे सुकेने इत्यादी प्रक्षेत्रांवर विविध फळझाडांची पिकांची लागवड करण्यात आली आहे प्रात्यक्षिकांद्वारे विविध प्रकारचे बारकावे आत्मसात करण्याची सुवर्ण संधी आमच्या विद्यार्थ्यांना मिळते आहे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सुसज्ज अशा प्रयोगशाळा व कार्यशाळा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व प्रयोगशाळांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संबंधित विविध प्रकारच्या क्षेत्रांची ओळख करून दिली जाते कृषी अवजारे व शक्ती अभियांत्रिकी प्रयोगशाळेमध्ये शेतीविषयी विविध पारंपारिक व आधुनिक अवजारांची सखोल माहिती दिली जाते सिंचन निचरा अभियांत्रिकी जलसंधारण अभियांत्रिकी अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी अपारंपारिक ऊर्जा अभियांत्रिकी अशा सर्व सुसज्ज प्रयोगशाळा असून या ठिकाणी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर विद्यार्थी करतात कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माती व पाणी परीक्षण जैविक खत निर्मिती जैविक कीडनाशक निर्मिती बीजोत्पादन तंत्रज्ञान या सर्व घटकांची सखोल माहिती मिळावी यासाठी संस्थेने सर्व आवश्यक सेवा पुरवल्या आहेत हरितगृहातील फुले व भाजीपाला उत्पादन यांमधील जागतिक स्तरावरील ज्ञानाचा वापर विद्यार्थी मोठ्या खुबीने करताना दिसतात भाजीपाला व फळे रोपवाटिका निर्मितीमध्ये सुद्धा विद्यार्थी अग्रेसर असून याद्वारे विद्यार्थ्यांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय हा कृषी शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असल्याने पशुपालन दुग्ध उत्पादन दूध प्रक्रिया शेळी पालन व कुक्कुटपालन या बाबींचा शिक्षणामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे कृषी जैव तंत्रज्ञान या आधुनिक विद्याशाखेद्वारे कृषी शिक्षणात आमूलाग्र बदल झाला असून कृषी शिक्षणाच्या पारंपारिक ज्ञानाचा आदर करून नवनवीन पिकांच्या जाती कशा निर्माण करता येतील यावर सातत्याने संशोधन केले जाते या नवीन प्रजातींमध्ये कीड व रोगप्रतिकार क्षमता कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या जाती इत्यादी गोष्टींवर विविध प्रयोग केले जातात या अंतर्गत प्रामुख्याने उतिसंवर्धन वनस्पती जैवशास्त्र जैवरसायनशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र या विविध प्रयोगशाळांमध्ये आधुनिक व कोट्यावधी रकमेची उपकरणे उपलब्ध असून यांचा वापर विद्यार्थी संशोधन कार्यात करताना दिसतात प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी सुरुवातीस सुमारे गुंठाभर जमिनीवर संशोधनाचे निष्कर्ष काढून त्याचा प्रसार मोठ्या प्रक्षेत्रावर केला जातो कृषी उत्पादने ही नेहमीच नाशवंत असतात विविध प्रक्रियेद्वारे ही उत्पादने दीर्घकाळापर्यंत त्यातील पोषकद्रव्यांचा नाश न होता हवाबंद स्थितीत साठवता येतात अथवा सर्व उत्पादनांचा वर्षभर पुरवठा करता येतो या तंत्रज्ञानामध्ये के के वाघ अन्न तंत्रज्ञान विभाग अग्रेसर आहे दोन हजार नऊ मध्ये स्थापन झालेल्या या विभागात असणाऱ्या अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान अन्न अभियांत्रिकी अन्न व्यापार व्यवसाय व्यवस्थापन अन्न रसायनशास्त्र अन्न सुरक्षा व सूक्ष्मजीवशास्त्र अशा प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान आत्मसात करतात संस्थेने विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी दिल्या असून याच विद्यार्थ्यांमधून नवनवीन उद्योजकांची फळी निर्माण करता येते हे के के वाघ शिक्षण संस्थेने सप्रमाण सिद्ध केलेले आहे संस्थेने कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाची स्थापना केली व्यवस्थापन क्षेत्रातील प्रचलित असलेल्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आधुनिक व पारंपरिक व्यवस्थापनाच्या पद्धती अंगीकारून कृषी व्यवस्थापनाचा स्तर उंचावला जाऊ शकतो हे संस्थेने या महाविद्यालयाची स्थापना करून सिद्ध केले आहे फळझाडे रोपवाटिका हरितगृहे बागकाम हे कृषी क्षेत्रातील अविभाज्य घटक आहेत एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावरील फलोद्यान ही एक नवीनच विद्याशाखा नावारूपाला आली आहे या विद्याशाखेसंदर्भात सखोल शिक्षण घेण्यासाठी के के वाघ उद्यान विद्या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या सर्व महाविद्यालयांमध्ये के वाघच्या परंपरेस अनुसरून सुसज्ज प्रयोगशाळा सभागृह ग्रंथालय उच्च विद्या विभूपित कर्मचारी व या सर्वांमध्ये स्वतः कृषी पदवीधर असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब वाघ व संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही अशी नवनवीन क्षेत्रे काबीज करून देण्याची व समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्याचा संस्थेचा मानस आहे